मैं हूं अमृत शर्मा, आप देख रहे हैं स्टेज टाइम्स। ट्रैफिक पुलिस के नए नियमों को देखते हुए भिवंडी ट्रैफिक पुलिस ने जन अभियान चालू किया। गणपति बापा के वेशभूषा में गणपति बापा को लाकर वाहन चालकों को रुका कर मोदक देकर ताप ट्रैफिक नियमों के उल्लंघन ना करने की सूचना देते हुए ट्रैफिक पुलिस ने जन अभियान चलाया। आइए देखते एसटीएस टाइम्स की रिपोर्ट, भिवंडी की ट्रैफिक पुलिस किस तरह से वाहन चालकों को समझाकर और उन्हें नियमों का पालन करने के लिए कह रही है। भिवंडी से अमृत शर्मा, एसटीएस टाइम्स के लिए। ट्रैफिक ने आज मुहिम चलाई है गणपति बापा को साथ में लेके, सभी वाहन चालकों को, टू व्हीलर वालों को रोक कर मोदक दिया गणपति बापा ने। क्या मामला है पूरा? भिवंडी शहर वाहतुकीचं थोड़ाफार समस्या असतात, तो या सोडवण्याचा वाहतूक विभागाकडून एक आमचा एक छोटेखानी प्रयत्न आहे की नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी, शिस्त लावण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा आज रोडवर त्यांना प्रसाद म्हणून मोदक देत आहेत आणि लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। छोटे छोटे नियम आहेत, रॉंग साईड न जाणे, ट्रिपल सीट न जाणे, हेल्मेट घालणे, यामुळे लोकांना स्वतःच्या जीवाला मुकावं लागतं। दंडाने तो प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, पण गणपती बाप्पा त्यांना मोदक देऊन की बाबांना तुमची काळजी घ्या, वाहतुकीचे नियम पाळा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालू नका, कुटुंबाची काळजी करा, दुसऱ्याची काळजी करा, हा एक संदेश घेऊन माननीय उपायुक्त काळे साहेबांच्या याच्यात वाहतूक शाखेतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे।